शंतनु अभ्यंकर मी वाईला प्रॅक्टिस करतोय म्हणजे मी खेड्यातला डॉक्टर आहे आणि जागतिक आरोग्य आणि भारत अशा विषयाच्या सत्राचं सूत्रसंचालन आज या संमेलनाच्या संयोजकांनी माझ्याकडे सोपवलेलं आहे. हा न्याय म्हणायचं का काव्यगत न्याय म्हणायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण थिंक लोकली ॲक्ट ग्लोबली आणि काही वेळा उलट अशा घोषणा या वारंवार दिल्या जातात आणि त्यामुळे मला असं वाटतं की आज माझ्यासमोर ही जी चार ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी बसलेली आहेत ती आपापल्या क्षेत्रामध्ये त्यांनी उत्तम आणि उदंड असं काम केलेलं आहे. सगळ्यात माझ्यापासून दूरवर बसले ते श्री श्रीकांत चिंचाळकर आणि हे ऑक्युपेशनल थेरपीमधले नागपूर युनिव्हर्सिटीचे ग्रॅज्युएट आहेत आणि त्याच्यानंतर त्यांना 30-40 वर्षाचा या क्षेत्रातला भला दांडगा अनुभव आहे. आपण सगळेजण हे जाणता आणि आपल्यापैकी वैद्यक क्षेत्राशी ज्यांचा संबंध आहे त्यांना तर हे थेटपणे माहीत आहे की रिहॅबिलिटेशन पुनर्वसन हा वैद्यक क्षेत्रातला एक अतिशय कळीचा आणि खरं तर आतापर्यंत दुर्लक्षित भाग आहे. सर, खरं तर मला तुम्हाला असं विचारायचं आहे की 30-40 वर्षापूर्वी जेव्हा तुम्ही नागपूर युनिव्हर्सिटीतनं ऑक्युपेशनल थेरपी घेऊन ग्रॅज्युएट झालात त्यावेळेला इतकं मोठं करिअर आणि इतक्या विविध प्रकारचं काम आपल्याला करता येईल असं तुम्हाला स्वप्नात तरी वाटलं होतं का? माईक माईक तेव्हा अशी स्वप्नच पडायची. स्वप्न हे होतं की आपण काहीतरी काम करायचं आणि त्या लोकांसाठी जे लोक ज्या लोकांना अशा व्यवस्था उपलब्ध नव्हत्या. माझे वडील स्वतः एक समाजकार्य होते आणि ते इंडिपेंडन्सनंतर दिल्लीला स्थायिक झाले. बॅकवर्ड कम्युनिटीसाठी त्यांनी काम सुरू केलं. माझे आजोबा हे एक जाणलेले सर्जन होते आणि ब्रिटिश काळामध्ये त्यांना पदवी दिली होती सर राय बहादूरजी. तर ते लोक माझे वडिलांचे वडील जे होते ते मोठे वैद्य होते पवनीला. तर ते माझे असे रोल मॉडेल्स होते. काही केल्या मी मेडिकलला जाऊ शकलो नाही एका मार्कामुळे पण काही हरकत नाही. त्याचा वंडरफुल जॉब इव्हन अदरवाईज म्हणजे डॉक्टर नसून सुद्धा मला वाटतं डॉक्टर लोकांच्या साठी सुद्धा तुम्ही कित्येक वर्कशॉप्स घेता अजूनही घेता आणि सरांचं नर्व इंजुरीज मध्ये खूप मोठं काम आहे. हात पाय काही कारणांनी लुळा पडला इजा झाली आणि त्या नस काम करत नसेल तर अशा परिस्थितीमध्ये ते स्नायू आणि त्या नसा पूर्ववत करण्याच्या दृष्टीने सरांनी काही मशीन्स डिव्हाइस केलेली आहेत काही तंत्र विकसित केलेली आहेत आणि हे आपलं ज्ञान त्यांनी मोठ्या प्रमाणावरती जगभर सेवितो रस हा वाटितो आणि का या न्यायाने ते वाटत राहिलेले आहेत. त्यांच्यानंतर बसलेले आहेत ते डॉक्टर मकरंद जावडेकर. त्यांचं नाव तिथे डॉक्टर मकरंद जावडेकर दिलेलं आहे. माझ्या ईमेलमध्ये मला मॅक जावडेकर या नावाने मेल आलेला आहे. तर मला प्रश्न असा आहे की ह्या मकरंदचा मॅक हा झाला का केला का करावा लागला का काय? त्याचं असं कारण आहे की ज्यावेळी मी अमेरिकेत गेलो त्यावेळी माझे जे प्रोफेसर होते ते त्यांना ते मकरंद किंवा असं सरळ म्हणतात ते मॅकारायण करायला लागले. म्हटलं मॅकारायण करणं म्हणजे मॅकारांडाच्या चालावरती मकारांड झाला. ते म्हटलं मॅकारायण नको तुम्ही काही म्हणा. मग ते म्हणजे की हाऊ बट मॅक मग ही ओनली सेट की मॅक म्हटलं येस. बट डीड यू नॉट फील बॅड मकरंद या नावामागे जो काय मकरंद आहे तो गोडवा अपूर्व आहे ना. ओके एनिवे पण सरांचं देखील सर फार्मेकोलॉजिस्ट आहेत आणि फार्मसिस्ट आहेत आणि फार्मास्युटिकल रिसर्च आणि बिझनेस मॅनेजमेंटमध्ये त्यांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. आपल्याला लक्षात पण येत नाही इतक्या गोष्टी जगभर घडत असतात आणि फार्मा इंडस्ट्री ही एक खूप मोठी इंडस्ट्री आहे. जगडव्या असं ते एक यंत्र आहे आणि त्याला अनेक त्याचे भले बुरे अंग आहेत आणि सरांच्या या सगळ्या प्रश्नांबद्दल मी चर्चा करणार आहे आपल्या चर्चेच्या ओघामध्ये. पण सगळ्या बायोडाटामध्ये इतक्या वर्षाचा सगळा रिसर्चमधला अनुभव वेगवेगळ्या फार्मास्युटिकल कंपनीजच्या तऱ्हेतऱ्हेच्या मॅनेजमेंटच्या लेवल्सवरतीचा अनुभव मर्जर्सचा अनुभव असा सगळा त्यांच्या गाठीशी आहे. पण सर तुमच्याकडे पाहिल्यानंतर
एक मी नक्की म्हणेन की आपण पिंपरी चिंचवडमध्ये आहेत ना, आणि इथनं दरवर्षी पालख्या जातात बघा, आणि आम्ही सगळे मराठी माणसं आहोत, त्यामुळे जेव्हा परतीची पालखी येते ना त्यावेळेला त्या विठोबाचं दर्शन घेऊन येणाऱ्या माणसाला आम्ही पुन्हा एकदा त्याच्या पायाला स्पर्श करतो, आणि आमची अशी भावना असते की तो नमस्कार तिकडे पोहोचला म्हणून. तर तुम्ही सरांनी ना डॉक्टर जेम्स वॅटसन म्हणजे वॅटसन अँड क्रिक ज्यांनी ते डीएनएचे गोल गोल जिने शोधून काढले ना, त्या जेम्स वॅटसन बरोबर काम करायची संधी सरांना मिळालेली आहे. त्यामुळे आता हा आमचा नमस्कार तिथपर्यंत पोहोचेल असं मी समजते. जेम्स वॉटसन ऍक्च्युली माझ्या बरोबर इंडियामध्ये येणार होते, कारण ते कधी आलेले नाही. पण आता काय झालेलं आहे ते माझं वय म्हणे आता 90 येऊन पोहोचलेलं आहे, त्यामुळे आधी माझी इच्छा नाही म्हणजे ताकदच नाही यायची, नाहीतर मी आलो असतो. बरोबर, एनिवे थँक्यू. पण जेम्स वॅटसन जरी पोहोचले नसले तरी अर्थातच त्यांनी जे ज्ञान आणि तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे, आज आपण सगळे खरं तर एकमेकांसमोर आहोत बरेचसे आपल्यापैकी, याचं कारण जेम्स वॅटसन आहेत. कारण त्या कोविडचा जर का तो आपल्याला डीएनए माहिती झाला नसता तर आपल्यापैकी बरेच जण परलोकवासी झालेले असते. मेन टू बी व्हेरी फ्रँक, वॉटसनने जे केलं 1952 राईट, आणि या डीएनएचा विषाणूच्या डीएनएचा वेध घेणारा माणूस हा त्याच्या नंतर बसलेला आहे डॉक्टर रमण गंगाखेड, आणि पद्मश्री डॉक्टर रमण गंगाखेड. त्यांना पद्म पुरस्कार प्राप्त झालाय, आणि तुमचा जर का भारतीय आरोग्य व्यवस्थेशी थोडासा जरी संपर्क आला असेल तरी तुम्हाला सरांचं नाव कुठे ना कुठेतरी हे गेलेलं असलं पाहिजे. सर आय बेसिकली पीडियट्रिशियन आहेत, ICMR मध्ये होते, देन ही इज इन टू पब्लिक हेल्थ ऑल्सो. म्हणजे भारतात पाऊल टाकणाऱ्या प्रत्येक विषाणूला सरांशी सामना करावाच लागतो. आणि आतापर्यंतच्या सगळ्या कुस्त्या सरांनी जिंकलेल्या आहेत. ती काय ती चांदीची ढाल का गदा काय म्हणतात ते चिंचवडला देतात ना, ती इकडे देऊन टाका. कारण सर HIV मध्ये होते, आणि तुम्हाला माहित आहे जेव्हा मेडिकल कॉलेजमध्ये आम्ही प्रवेश घेतला 1988 त्यावेळेला एक असं भीतीचं वातावरण होतं की HIVचं पेशंट म्हटल्यानंतर सगळे लांब पळायचे. आणि आता परिस्थिती अशी आहे की HIV इज अ क्रॉनिक मॅनेजेबल डिसीज, डायबिटीज ब्लड प्रेशर सारखी औषधं घेतली तर तो बरा होतो. इतकंच नाही पण सरांच्या संशोधनाने आणि त्यांनी जे काय वेगवेगळ्या पद्धतीचे औषधोपचार त्यांनी डिवाइस केले त्यांनी मदर टू चाइल्ड ट्रान्समिशन, व्हर्टिकल ट्रान्समिशन म्हणजे आईकडून बाळाला होणारा जो HIV आहे त्याचं प्रमाण शून्यावर आणण्यामध्ये आपण यशस्वी. म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेची घोषणा होती की झिरो व्हर्टिकल ट्रान्समिशन, आईकडून बाळाकडे एकाही मुलाला लागण होणार नाही म्हणून. एक काळ असा होता की आपल्या मुलाला HIVची लागण होईल म्हणून बायका गरोदर पण टाळायच्या, ती जोडपी आमच्याकडे यायची की कॉन्ट्रसेप्शन काय वापरू सांगा, अमकं करा तमकं करा, एकच बास वगैरे वगैरे. आता परिस्थिती अशी आहे की त्या इतक्या चांगल्या पद्धतीने मॅनेज झालेले असतात त्यांचे डिसीजेस की त्या एक नाही दोन नाही आणखी सुद्धा संतती होऊ द्यायला राजी असतात. म्हणजे एक असा आजार की ज्याने प्रलय माजवला होता सगळ्या जगामध्ये त्याच्या आवर घालण्याचं काम लोकशिक्षण प्रबोधन हे सगळ्यात महत्वाचं हत्यार, आणि औषधं या दोन्हीच्या साह्याने आपण त्याच्यावरती मात करू शकलो असंच मी म्हणेन, आटोक्यात आणू शकलो असं म्हणणार नाही, आपण त्याच्यावर मात करू शकलो या परिस्थितीला आणून ठेवला, आणि याचं मोठं श्रेय डॉक्टर गंगाखेडकर सरांना. नुसतंच HIV असं नाही तर तुम्हाला सगळ्यांना परिचित आहेच की ICMRचा चेहरा म्हणून सरांचा आपण बरेचदा TV वरती बघितलेलं आहे कोविड कालावधीमध्ये. निपा व्हायरस असो, झिका व्हायरस असो, हिपेटायटिस बीचा राष्ट्रीय कार्यक्रम असो, म्हणून म्हटलं की जो जो विषाणू भारतात पाऊल ठेवू इच्छितो त्याने हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपला सामना डॉक्टर गंगाखेडकर सरांशी आहे. या सगळ्या आजारांचे जे काय प्रोटोकॉल्स होते, जे काय त्याचे जे काय त्याचे आवश्यक संशोधन होतं ते झपाट्यानं करण्याचं काम सरांनी आणि त्यांच्या टीमनी केलेलं आहे. सो वी आर व्हेरी व्हेरी हॅपी टू हॅव यू. त्याच्यानंतर आहेत ते डॉक्टर रवी गोडसे.
आणि मला वाटतं की ही इज परहॅप्स द मोस्ट नोन फेस अमंगस्ट ऑल ऑफ अस बारिंग परहॅप्स डॉक्टर गंगा केळकर. गोडसे सरांचे व्हिडिओज तुम्ही बघितले असतील यूट्यूबवरती, कोविडमध्ये ते खूपच पॉप्युलर झाले होते. आणि हे एक वेगळंच कौशल्य आहे, लोकशिक्षण आणि लोकप्रबोधन, त्यांच्या भाषेमध्ये बोलणं, त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवणं आणि ती बिनचूक असणं. शास्त्रीय माहिती आणि मराठीत आणि बिनचूक, हा म्हणजे समसमा संयोगच गोडसे सर साधू शकतात असं दिसतंय. आणि म्हणजे ते इंटरनल मेडिसिनचं MD मेडिसिन आहे, जनरल मेडिसिन आहे, मुंबईहून त्यांचं बरंचसं शिक्षण झालं, व्यवसाय अमेरिकेत करतात, अर्थातच आपल्या व्यवसायामध्ये त्यांनी उतुंग उंची गाठलेली आहे. पण त्यांचं भाषेवर प्रभुत्व किती आहे हे तुम्ही यूट्यूब व्हिडिओजमध्ये बघितलंतच. पण त्यांनी 4-5 पिक्चर काढले, त्यांची समजा नावं मी तुम्हाला वाचून दाखवली ना, तर या माणसाची भाषेवर काय जबरदस्त पकड आहे ते लक्षात येईल. त्यांचा एक पिक्चर, पहिला पिक्चर होता मला वाटतं डॉक्टर रवी अँड मिस्टर हाईड, म्हणजे डॉक्टर जॅकल अँड मिस्टर हाईड याच्यावरती हे नाव बेतलेलं होतं. दुसरा पिक्चर होता की आय एम अ शिझोफ्रेनिक सो एम आय, म्हणजे आय एम अ शिझोफ्रेनिक सो एम आय, मला दुभंग व्यक्तिमत्व आहे आणि माझं सुद्धा, असं काहीतरी नाव त्यांनी दिलं, हेल्प मी टू हेल्प यू असं त्यांच्या आणखी एका पिक्चरचं नाव आहे. आणि रिमेंबरिंग ॲमनेशिया, ॲमनेशिया म्हणजे विस्मृती, म्हणजे रिमेंबरिंग ॲमनेशिया असं त्यांच्या पिक्चरचं नाव आहे. विस्मरणाचे स्मरण असावे असं काहीतरी आपल्याला त्याचं छानसं भाषांतर करता येईल. तर असा हा भाषा प्रभू असा हा माणूस आहे. आणि मराठी भाषेवर त्यांचं काय प्रभुत्व हे तुम्ही ऐकलंतच. पण आणखी एक त्यांच्या माहितीमध्ये मी वाचलं की ही इज इंटरेस्टेड इन हिस्ट्री ऑफ मेडिसिन, म्हणजे वैद्यकीचा इतिहास, असा काही वेगळा इतिहास असतो हे खरं तर आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि ही खूप महत्त्वाची ब्रँच आहे जी आपल्याकडे संपूर्णतः दुर्लक्षित आहे. आय डोंट थिंक दॅट देर इज एनी युनिव्हर्सिटी दॅट ऑफर्स एनी कोर्स इन हिस्ट्री ऑफ मेडिसिन इन इंडिया. पण खरं तर ना करंदीकरांनी सांगून ठेवलेलं आहे की इतिहासाचे अवजड ओझे डोक्यावर घेऊन ना नाचा, इतिहासाचे अवजड ओझे डोक्यावर घेऊन ना नाचा, करा पदस्थल त्याचे आणि चढून त्यावर भविष्य वाचा. त्यामुळे जर का तुम्हाला भविष्य वाचायचं असेल तर या इतिहासाच्या अवजड ओझ्याचे पदस्थल करणं हे अतिशय आवश्यक असतं. आणि ते काम या अभ्यासातनं साधलं जाईल. म्हणजे आता या कोविडचंच बघा ना, दरवेळेला आपल्याला अगदी जवळच उदाहरण आहे. याच गावामध्ये प्लेगची साथ पसरली होती आणि प्लेगच्या साथीवरचं नियंत्रण यावं म्हणून सरकारने काही उपाययोजना केल्या. सरकारकडे त्यावेळेला यर्सिनिया पेस्टिसमुळे एड्स होत होतं, आपलं प्लेग होतो वगैरे काही माहिती नव्हती, अँटीबायोटिक्स नव्हती, त्यामुळे त्यांनी घरदारं साफ करायची वगैरे अशी काहीतरी मोहीम आखली. त्याच्यामध्ये लोकांना विश्वासात घेतलं नाही आणि याच गावच्या चाफेकर बंधूंनी पलीकडच्या गणेश खिंडीमध्ये रॅड साहेबाचा खून केला. बरोबर आहे ना? तर हा इतिहास जर का आपण लक्षात घेतला तर आपल्याला हे लक्षात येतं की कुठलाही साथीचा आजार असो त्याच्यामध्ये त्याच्याशी दोन हात करण्यासाठी लोकसहभाग हा किती 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 महत्त्वाचा आहे. मला वाटतं डॉक्टर गंगा केळकर तुम्ही खूप याच्या यू वॉन्ट टू इंटरव्ह्यू. शुअर. नाही, इंटरव्ह्यू नाही, मला पटकन दोन गोष्टी म्हणायच्या त्या आपल्या इंट्रोडक्शनबद्दल. असं म्हणतात मधुभंजन लख लाभ तुम्हाला बोल रांगडा प्यार मला, ख्रिस्त बुद्ध विश्वाचे शास्ते तुकयाचा आधार मला. तर आपण यांच्याबद्दल बोलत होतो. डॉक्टर वॉटसन असतील हो कोण फेमस, पण आमच्याकडं मराठी मॅक जावडेकर आहे ना, तो आमचा शेरलॉक होम्स आहे. आणि दुसरी गोष्ट मला पटकन सांगायची होती, हे म्हणाले की मी वाईचा डॉक्टर आहे, म्हणजे कंट्री डॉक्टर, गावातला डॉक्टर. 1796 साली एक गावातला डॉक्टर दुपारी झोपला होता, पुण्यात झोपतात त्याचा, तर कोणीतरी त्याची तिथे बाई आली काम करणारी आणि म्हणाली की मला काऊ पॉक्स झाला आहे, त्याच्यामुळे मला स्मॉल पॉक्स होणार नाही. त्याने तिला आकलून नाही लावलं, त्याने विचार केला एडवर्ड जेन्नर, आणि तिथून 1796 साली व्हॅक्सिनचा जन्म झाला. व्हॅक्सिनला व्हॅक्सिन वाका काऊ वडून म्हणतात. त्याच्यामुळे गावातल्या डॉक्टरांनी
रॉबर्ट कॉक सर्वात महत्त्वाचं काम केलंय तुमचं, आमचं तर गुरु आहे, मला तेवढंच सांगायचं होतं आणि म्हटलं मध्ये इंटरप्ट करून टाकावं. थँक्यू. कोणीतरी गवळणी येईल अशी मी वाट बघतोय. सर, तुम्ही काउन्सिलिंग बद्दल आणि याच्याबद्दल खूप काही मोठं कॉन्ट्रीब्युट सुरुवातीला एच आय व्हीच्या बद्दल केलं होतं आणि काउन्सिलर नावाचा काही प्राणी दवाखान्यामध्ये असावा लागतो ही जाणीव नसल्याच्या काळामध्ये हे केलं, तुमचा काय अनुभव होता? हाऊ डीड यू ट्रेन पीपल, हाऊ डीड यू क्रिएट द मटेरियल अँड व्हॉट इम्पॅक्ट डीड इट हॅव? काउन्सिलिंग ना आपल्यासाठी नवीन होतं. एक आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की आपला देश इतका मोठा आहे, एक छोटा चेंज करायचा म्हणून ठरवलं तरी त्याला मॅसिव्ह रेझिस्टन्स असतो. काउन्सिलर सगळ्यांना वाटायचं की म्हणजे आपल्याकडे एक केडर असायला पाहिजे, एच आय व्ही आहे, सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस आहेत, स्टिग्मटाइज्ड पॉप्युलेशन आहे की जी सोशली चॅलेंज्ड आहे, तुम्ही हिजडा लोक बघा, तुम्ही सेक्स वर्कर्स बघा, त्यांना आपण असं आमच्या काळात जे मला जे आठवतं त्यांना आपण माणूस म्हणून सुद्धा गिनती नाही करायचो, पण त्यांच्या जरुरी ज्या गोष्टी असायच्या त्या खूप असायच्या. मग ते कसं सोडवायचं? आता अनेक वेळेला अनेक प्रश्न यायचे. त्या काळात मला आठवतं जेव्हा एक आम्ही स्टडी केली होती गाडीखान्यामधनं, गाडीखाना म्हणजे कोटणीस दवाखाना पुण्यामधला, ते कोटणीस म्हणजे अमर कोटणीस अमर कहाणीवाले जे कोटणीस आहेत त्यांच्या नावाने केलेलं सगळ्यात जुना बुधवार पेठ बाजूला सगळ्या असेच पेशंट यायचे. ते पहिला प्रश्न इवन WHOच्या लेवलला हा होता की हे आपण स्टडी डिझाईन कशी करायची, कारण आपण असे दोन ग्रुप कम्पेअर नाही करू शकत, एकाला काउन्सिलिंग दिली आणि दुसऱ्यांना नाही दिली, ते एथिकली बरोबर नाही. तर त्यामध्ये आम्ही काय केलं की एक स्टडी अशी केली की ज्यामध्ये आम्ही पाहिलं की लॉंगिट जर आपण अनेक वर्ष 2 वर्षापर्यंत आम्ही फॉलो केले हे पेशंट, त्यांच्या वागणुकीमध्ये काय फरक पडतो ज्यांना काउन्सिल करतो आपण, आणि त्या स्टडीचं पहिलं डिझाईन ही बेस्ट प्रॅक्टिस म्हणून UNAIDS ज्या त्या काळामध्ये UNAIDS करायची त्याच्यामध्ये ती ॲक्सेप्ट झाली की बेस्ट प्रॅक्टिस म्हणून त्याला त्यांनी जागतिक याच्या लेवलवर घेतलं. परिणाम काय झाला की सरकारवरती प्रेशर आला फार की नाही काउन्सिलर्स पाहिजे नाही. तर पूर्वी काय असायचं, पूर्वी असं सगळ्यांना वाटायचं काय डॉक्टर बोलतो ते काउन्सिलिंग आहे, पण त्याला तेवढा वेळ देणं हे सोपं नसायचं. सर, पेशंटचे सेल्फ हेल्प ग्रुप्स पण तुम्ही हे केले आणि यू ट्रेन द पेशंट्स ऑल्सो टू काउन्सिल अदर पेशंट्स, म्हणजे ते खूप कामं केली अशी. म्हणजे मी बेकार माणूस होतो आणि मला खरं सांगायचं नाही तर मला जी असमानता आपल्यामध्ये दिसते ती कधी आवडायची नाही. त्या बायका जेव्हा यायच्या वेशा व्यवसाय करणाऱ्या त्यांच्याकडे बघून आपल्याला असं वाटायचं आता काय स्वतःहून या प्रोफेशनमध्ये येत नाही, त्यांना कोणीतरी आपल्यापैकी जबरदस्ती केलेली असते. ह्या सगळ्या समाजाला म्हणजे तो MSM असेल हिजडा असेल, तुम्हाला साध्या भाषेत सांगायचं ठरवलं ना हिजडा लोकांचं एक क्षण विचार करा की त्या माणसाला आपण सांगितलं व तू डॉक्टरकडे जा तो तुला ॲडमिट करेल, त्याला कुठं ॲडमिट करायचं? ते पुरुषाच्या वॉर्डात ठेवायचं का बायकांच्या वॉर्डात ठेवायचं? दोन्ही डॉक्टर ककराने इथे आहेत आणि हा प्रश्न ससूनमध्ये एकदा खरोखरच उत्पन्न झाला प्रश्न झाला असणारच आहे. तुम्ही म्हणजे ह्या लोकांना एम्पॉवर केल्याशिवाय यांचं यांना प्रबळ केलं सबल केलं तरच यांचे प्रश्न सुटतील. मग आता अनेक प्रश्न उभे राहायचे की यांना आपण सबल करणार म्हणजे काय करणार? आपण फक्त बाहेरून ना गेटकीपर सारखं आपण जर काम केलं ना, मी उद्या म्हणलो की मी तुम्हाला मदत करेल आणि तुम्ही मला बॉस म्हणून म्हणा ना, किंवा तुमच्या मी एक NGO उभी करेल किंवा तुमच्यापर्यंत जाऊन पोहोचेल, हे सबलीकरण नाही ना. कारण सबल तेव्हा होतो माणूस जेव्हा त्यांच्यातले लोक हे लीडर म्हणून उभे राहतात. तर पियर लीडर्स कसे उभे करायचे, पियर लीडर्सना एज्युकेट करणं, बरं तो ग्रुपही इतका खतरनाक होता. ते जे वेशा व्यवसाय करणाऱ्या बायका ज्या असतात सर्वसाधारणपणे त्यांना काहीही शिक्षण नसतं, मग त्यांना तुम्ही पियर एज्युकेशन देणार, त्या पियर एज्युकेशनमध्ये
स्वतःचे प्रोग्राम रन करायसाठी काय स्किल असावी ही देणार तर ओरिजिनल आयडिया नव्हती. हा एक विजय ठाकूर म्हणून 1989 सालापासून माझ्याबरोबर काम करत होता. विजय ठाकूरनी ही सुरुवात केली आणि विजय ठाकूर मला सारखं म्हणायचं हे आपले को काम करणार आहे. आता इथं श्रीकांत त्रिपाठी आहे, हे काही सरकारी काम नव्हती. ही मी जी कामं करायचो हे शनिवार रविवारी स्वतःचे पैसे घाला काही करा, कारण नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये हे रिसर्च रिलेटेड इश्यूज घ्यायचे, हे कसले करणार तुम्ही? मग ह्या लोकांना आम्ही स्ट्रक्चरल चेंज आणायसाठी एम्पॉवर करायसाठी अनेक वेळेला चर्चेसमध्ये आमचे सेशन्स व्हायचे, कारण चर्चवाले काही कधी पैसे लावायचे नाही ते फ्री आपला आपला फक्त ट्रॅव्हलचा खर्च करा, पैसे कसे लागणार नाही, तुम्हाला फुकट जेवायला द्यायचे ते. त्या लोकांना, त्या बायकांना इतकं छान ट्रेन केलं होतं. 5 जे साऊथ इंडियामधल्या म्हणजे आपल्याकडे कर्नाटका आंध्रा या सगळ्यांवर कंट्रोल आणि यांना सगळ्यांना शिकवलं. शिकवल्यावरती आमचं नशीब फार दुर्दैवाने काय, त्या बायका खूप शिकल्या की मी स्वतःचा प्रोग्राम स्वतः, त्याला आम्ही फोकस्ड इंटरव्हेन्शन्स किंवा टार्गेटेड इंटरव्हेन्शन म्हणायचो, ते आम्ही रन करू. पण नंतर मग आमचं दुर्दैव होतं, मोठे पैसेवाले लोक आले, BMGF बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन, लाखो रुपये उतार लागले, मग त्यांच्या पुढे आम्ही कमी पडतो. पण सर म्हणजे एका बाजूला त्या अगदी त्या वेश्यावस्थेत त्या बाईला सुद्धा इतर बायकांना कशी मदत करायची हे शिकवत असताना यू आर ऑल्सो दी हेड ऑफ नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट आणि तिथला रिसर्च सुद्धा सर डिरेक्ट करत होते. म्हणजे जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, हे सरांच्या बोलण्यातून आपल्या लक्षात आलं. पण जागतिक आरोग्य असा विषय आहे, त्यामुळे एक मुद्दा मला इथे हायलाईट करायला पाहिजे की जसं या बारीक 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 इंटरव्हेन्शन्सनी मदत झाली, खूप मोठा बदल झाला, तितकाच बदल नुसताच भारतात नाही तर भारताच्या मदतीने इतर आफ्रिकी देशामध्ये सुद्धा झाला. कारण इंडियानी भारतानी बल्क ड्रग मॅन्युफॅक्चरिंग आणि त्या HIV ची औषधं आणि ती स्वस्त आणि सर्वदूर उपलब्ध व्हावीत यासाठी खूप मोठे प्रयत्न केले. मला वाटतं डॉक्टर जावडेकर तुम्ही यू आर इन टू ऑल दिस अँड इन टू मर्जर्स अँड बिग फार्मा, तर हे सगळा हा जो एक प्रकारचा पुश आहे हा कसा निर्माण झाला आणि काय इम्पॅक्ट झाला आहे या बल्क ड्रग मॅन्युफॅक्चरिंगचा भारतावरती? तर झालाच, आम्ही सगळेजण पाहतोय. पण ज्या सबसहारन कंट्रीज आहेत किंवा आफ्रिकन कंट्रीज आहेत किंवा इन जनरल काय इम्पॅक्ट झाला आम्हाला प्लीज सांग. हां, बल्क ड्रग्स म्हणजे API आपण जे म्हणतो, म्हणजे ॲक्च्युअल खरं ड्रग जे आपण ज्याचं आपण उत्पादन करतो सिंथेसाईज करून, तर त्या ड्रगबद्दल मी बोलतो आहे. तर बायोलॉजीबद्दल बोलत नाही आहे, API बद्दल. तर तेही ड्रगची ज्यावेळी निर्माण होतात त्यावेळी त्याची प्रोसेस असते. मी आपलं एक जनरल याच्यात सांगतोय, कारण त्यातले बऱ्याचशा लोकांना ते टर्म्स माहीत असल्यामुळे मी थोडं लेमन्स टर्ममध्ये सांगतोय थोडं. तर ही जी प्रोसेस असते ती प्रोसेसेस डेव्हलप करायला वेळ लागतो, साधारण 3 महिने ते 6 महिने वेळ लागतो. आणि एकदा डेव्हलप झाला की मग त्याचा स्केलअप करायला लागतो, स्केलअप केल्यानंतर मग त्याची कॉस्ट बघायला लागते. आणि मग कॉस्ट ऑफ गुड जे म्हणतात, ज्यामुळं आपल्याला किती एका किलोला किती भाव मिळेल किंवा भाव पडेल तुम्हाला करायला, आणि मग त्याचं जी सेलिंग प्राईस आहे ती बघायला लागते की काय भावानं तुम्ही ते टॅबलेट किंवा कॅप्सूल विकता. साधारण इक्वेशन असं असतं की तुम्ही साधारण 15% कॉस्ट ऑफ गुड्स ठेवायला लागतं. 15% म्हणजे 85% इतर प्रॉफिट नसतो संपूर्ण, पण 85%मध्ये तुमचं सगळं मग इतर ज्या गोष्टी असतात की तुम्हाला इतर म्हणजे डिस्ट्रीब्युशन म्हणा, मार्केटिंग म्हणा, यात पैसे जातात. आणि शेवटी प्रॉफिट फॉर द ऑल द सप्लाय चेन म्हणजे त्यासाठी सगळे जे पैसे लागतात ते इतर 85% येतात. पण तुमचे कॉस्ट ऑफ गुड्स जे असतात ते फार महत्त्वाचे असतात. आणि त्यासाठी लेबर कॉस्ट ही जी असते म्हणजे मानवी जी हे असते त्यासाठी बरंच त्याबद्दल सुरुवात झाली ती 80 झाली. आणि पण तरीसुद्धा लोकांचं असं मत झालं की एकदा आपण समजा दुसऱ्या देशात गेलो ते करायला सिंथेसाईज करायला, की आपली जी इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी किंवा पॅटर्न्स जे असतात
ती ॲप्यूज होऊ शकतात दुसऱ्या देशात गेल्यामुळं. त्यामुळं शक्यतो कंपन्यांनी इनोव्हेटिव्ह ड्रग्सबद्दल म्हणजे ज्या नवीन न्यू केमिकल एंटिटीज ज्या असतात त्या स्वतःकडे ठेवल्या आणि बाकीचे जे असतील जेनेरिक्स ते म्हणते की आपण दुसऱ्या देशात करू शकतो. मग ते त्यावेळी मग प्रथम चायना गेलं, चायनानंतर मग इंडिया आलं. तर mid-80s भारताने त्यातला मेजर शेअर जो उचलला तो 85 सुरुवात झाली त्याची. ओके, अँड दॅट मेड अ ग्लोबल इम्पॅक्ट. दॅट मेड अ ग्लोबल इम्पॅक्ट. आणि मग त्याच्यानंतर मग कॉम्पिटिशन सुरू झाली. म्हणजे चायनाने इतकं कॉस्ट कमी केली त्यांची की इवन भारतीय कंपन्यांना सुद्धा ती कॉस्ट त्याला कम्पीट करणं अवघड केलं. बट कंपनीज लाईक सिप्ला डिड ट्राय ऑर डिड मेक इट परहॅप्स. येस येस, म्हणजे डॉक्टर हमीदनी मी त्यांच्याशी बोलणी पण केलेली आहे त्यावेळी. ओके, आणि ते पण म्हटले की आपल्याला काही काही ड्रग्ज आपल्याला इंडियात करता येतील पण काही काही इंटरमिजिएट जे असतात ते आपल्याला चायना किंवा व्हिएतनाममधनं इम्पोर्ट करायला लागतात. इंटरमिजिएट्स म्हणजे मग फायनल सिंथेसिस प्रॉडक्ट. थँक्यू डॉक्टर, थँक्यू सो मच. मी डॉक्टर बोडसेंना असा प्रश्न विचारेन की जसे औषधं हे भारताचा एक मोठा पुरवठादार देश म्हणून जागतिक पातळीवर आलेला आहे तसं ना नर्सेस आणि डॉक्टर्स, नर्सेस तर केरळी नर्सेस मला वाटतं महाराष्ट्रात पण आहेत आणि मेलबर्नमध्ये पण आहेत आणि मॅनहॅटनमध्ये पण आहेत. त्यामुळे नर्सेस आणि हेल्थ प्रोफेशनल्स याचा मोठा एक्सपोर्टर म्हणून भारताकडे बघितलं जातं. आय यू आर अन एक्सपोर्ट क्वालिटी प्रॉडक्ट इट सीम्स. सो हाऊ डू यू लुक ॲट द होल प्रोसेस आणि हाऊ हॅज इंडिया कॉन्ट्रीब्युटेड टू दिस हेल्थ मॅनपॉवर अक्रॉस द ग्लोब. ते बोलायचं मला एक पटकन आठवण आली, म्हणत होते मेल वॉर्ड आणि फिमेल वॉर्ड, त्याच्यावर मला एक आठवलं. माझा एक मित्र आहे तो सॉलिड मला गंडवायचा, मला जास्ती काम करायला लावायचा. तर एकदा मी आमची गायनॅक टर्म चालली होती, म्हटलं मी मेल वॉर्ड करतो पहिले 2 मस्त कॉफी बिबी, त्याला कळलंच नाही 2 की मी नुसताच बसलो होतो काही काम न करता. आपल्याकडे फ्लॉरन्स नाईटिंगेल वॉर्ड असतात ना. आणि या फार्मसी याच्याबद्दल मला एक पटकन टिप्पणी टाकायची होती की नु कधी कधी आपल्याकडे अशी आहेत ना प्रथा पडायला लागले की आपल्याला असं वाटतं की पैसे कमवणं म्हणजे काहीतरी वाईट आहे. म्हणजे त्याच्यामुळे म्हणजे तुम्ही काय सेवा द्या, म्हणजे सेवा द्यावी ना. पण माझा मी समजा उसाचा रस घेतो आहे, म्हटलं बाबा एक मस्त द्या 1/2 कप, त्याच्यामध्ये मस्त आलं बिलं घालून. तो म्हणाला 50 रुपये. म्हटलं सेवा म्हणून दे यार, आता पैसे कुठे काढले तू? बोला नाही माझा धंदा आहे उसाच्या रसाचा. तर खणखणीत पैसे मोजा. म्हणजे आपण जसे बिग फार्मामध्ये व्हॉट्सॲपवर वगैरे खूप फॉरवर्ड येत असतात, तर त्याच्यावर मला एवढंच म्हणायचं आहे की 1922 अलेक्झांडर फ्लेमिंगने पेनिसिलिन शोधून काढलं आणि मग 12 उरले होते 1944. कुठेच त्याचं काही होत नव्हतं. अमेरिकन आर्मीकडे पैसा नाही, ब्रिटिश आर्मीकडे पैसा नाही. मग ते अमेरिकन ड्रग कंपनीजकडे गेले. अमेरिकन ड्रग कंपनीज म्हणाले आपण विकू शकतो. आणि ते 12 44 crore त्यांनी बनवले आणि अख्ख्या जगाचा इतिहास बदलला. म्हणजे हे काही वाईट नाही आहे, त्यांच्या फायद्यातून आपला पण फायदा होणार असेल. म्हणजे ते बिग फार्मा आपण सतत ते व्हॉट्सॲपवर फॉरवर्ड करत राहतो. आणि भारताचा एक्सपोर्ट म्हणायचं झालं तर अमेरिकेला आता फार गरज आहे नर्सेसची. माझ्या मते ना, अगदी प्रामाणिक मत आहे, म्हणजे खोडं कशाला बोलू, की आपले भारतीय डॉक्टर असतात ते इतर डॉक्टरपेक्षा चांगले असतात. म्हणजे एकंदरीत म्हणजे ज्ञानाने का कौशल्याने का दिसायला बरे असतात का? आता माझ्याबद्दल बोलत असं कदा वाटत, पण जनरली बोलतोय असं जनरली चांगलेच असतात. पण माझे बहुतेक सगळे जे डॉक्टर मित्र आहेत त्यांना पॅन्डेमिक खूप आवडलं होतं, कारण त्यांचे चेहरे झाकले जात होते तेव्हा. पण जेव्हा नर्सिंग जे अमेरिकेचं आहे ते जगातलं बेस्ट आहे, तो एक फरक आहे अमेरिकेमध्ये आणि भारतामध्ये. आमचं नर्सिंग अमेरिकेचं हे खूप. आणि दुसरं कसं आहे ना की ज्याला आपण एकमेकांना आदर देणं म्हणतो की नर्स ही फार इम्पॉर्टंट घटक असते. कारण ती पेशंटबरोबर जेव्हा फ्लॉरन्स नाइटिंगेलने चालू केलं ती पेशंटबरोबर सर्वात जास्ती वेळ घालतो. आम्ही काय कन्सल्टंट 2 आहे सगळं ठीक आहे ना आणि निघालो आहे ना. तर त्याच्यामुळे नर्स सर्वात जास्ती किंवा जो मनुष्य व्हीलचेअरवर पेशंटला आणतो तो सगळा आमच्या ह्याचा हिस्सा असतो. तर आता भारतातल्या नर्सेसना मला वाटतं खूप चांगलं आता अमेरिकेमध्ये, म्हणजे अमेरिकेला गरज आहे मॅनपॉवरची. आणि आपले डॉक्टरसुद्धा तिकडच्या लोकांना आवडतात, कारण म्हणजे आपण असे थोडे
फ्रेंडली असतो आणि सेलफोन नंबर वगैरे देतो, फोन करतो. मी तर आमचा सॉलिड टाइम दंगा चालू असते, पेशंटवर अशा गप्पा वगैरे चालू असतात, तर त्याच्यामुळे आपल्या डॉक्टर्सचं सगळीकडे खूप कौतुक आहे. आणि जसं महात्मा गांधी म्हणायचे ना की तुम्ही एखादा गोडा मनुष्य तुमच्याकडे बघतोय आणि त्याला वाटतं की तुम्ही आता रस्त्यावर थुकणार, तर त्या गोड्या माणसाकडे रागारागाने बघण्याआधी तुमचे कोणी बांधव तसं करत असतील तर त्यांना थांबवायचा प्रयत्न करा. तर असे आपले हे जे भारतातले लोक आहेत ते सगळे भारताचे राजदूत आहेत. आणि मी तुम्हाला गंमत सांगतो, आता मी चार टाळकी जमली ना भारतीय, जे मी मराठी लोकांचं नेहमी म्हणतो की समजा तीन ब्रिटिश लोक असले सिएटलमध्ये तर ते काय करतील, तर ते अलास्का रशियाकडून अमेरिकेला विकतील, अमेरिकन लोक विकत घेतील, रशियन लोक विकतील. तीन मराठी लोक असले अलास्कामध्ये तर ते काय करतील माहिती आहे, ते मराठी मंडळ स्थापन करतील, पण एक नाही तीन. तर तसं जे असतं ना, तर आपली जी लोक आहेत तर त्यांचा जो फ्रेंडलीनेस असतो ना त्या अमेरिकन डॉक्टर्सच्या मानाने, त्याच्यामुळे तो पेशंटला खूप आवडतो. आणि त्याच्यामुळे आता तर भारतातल्या डॉक्टर म्हणजे भारताच्या प्रत्येकाची चार तीन मराठी लोक जमले ते समजा. पहिली गोष्ट आम्ही बोलायला तर पुण्याला गेलो होतो, काय ट्रॅफिक आहे रे, हे ते न्यूयॉर्क बियॉर्कला बसतात ना आणि पुण्याला ट्रॅफिक, काय डास चावले मला. अरे मी डोंबिवलीचा मनुष्य, मला काय डासांची भीती हो, म्हणजे लोक काय वाटतील ते बोलतात. डासाने डोंबिवलीकरांना घाबरायला पाहिजे नाही, आहो पण घाबरणार म्हणजे आम्हाला सवय एवढी. आम्ही अमेझॉन खोऱ्यात गेलो होतो पेरूला, तिथे एवढे छोट्या छोट्या कावळ्याने एवढे मोठे डास आहेत, बाकीचे सगळे अमेरिकन लोक घाबरले होते. मी बघून त्या डासांमध्ये बातमी पसरली डोंबिवलीचा मनुष्य आला आहे, ते मला सगळे पाय लागू टाकून वगैरे करत होते डास. पण हे जे तीन भारतीय टाळकी जमली तर ते भारताबद्दल वाईटच बोलतात, पण तिथे चौथा अमेरिकन कोणी आला किंवा कोणी फॉरेनर आला तर ते इमिजिएटली भारताचे, म्हणजे प्रत्येक भारतीय मनुष्य हा भारताचा राजदूत असतो. त्याच्यामुळे भारतीय लोकांनी जी इमेज बनवली आहे, जी प्रतिमा बनवली आहे आता, त्याचा फार फायदा होणार. आणि मला काय वाटतं माहिती की आपलं MBBS खूप सॉलिड आहे, पण आपलं थिंकिंग, मला विचारायचं होतं की व्हॉट डू यू थिंक अबाउट द एज्युकेशन सिस्टम हियर अँड देयर. आपलं MBBS खूप सॉलिड आहे, म्हणजे त्याच जोरावर आपले सगळे लोक पोचलेत सगळीकडे. पण अमेरिकेत पहिली चार वर्ष तर वेस्टच होतात, बारावी नंतर उगाचच्या उगाच काय तरी माझी मुलगी होती तर कुठल्या तरी कॉलेज गेले काय उपयोग नाही त्याचा, डायरेक्ट मेडिसिन इंडियासारखं चालू केलं तर चांगलं होईल. पण आपली ना विचार करायची पद्धत थोडी वेगळी असते, त्याच्यामुळे सध्या पुढची 15-20 वर्ष तरी, आणि मी एकदा प्रेमाने म्हणतोय की दोनच जगातल्या महाशक्ती असतील. चायनामध्ये तर आता काय मॅन्युफॅक्चरिंग वगैरे कोणी करणार नाही आहे, तिथे खूप प्रॉब्लेम आले आणि लोक वैतागले आहेत. पण आता मॅन्युफॅक्चरिंग सगळं भारतात होईल, इन्व्हेन्शन अमेरिकेत, मॅन्युफॅक्चरिंग भारतामध्ये, लो कॉस्ट मॅन्युफॅक्चरिंग. इन्व्हेन्शन पण भारतात होईल आणि खूप पैसा येणार आहे भारतामध्ये, पण इन्व्हेन्शन सुद्धा भारतामध्ये होऊ शकेल. पण आपली ना तशी हे नसते. आय थिंक दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, क्रुशियल ऍस्पेक्ट इन्व्हेन्शन हाच आहे. आहे पण आपलं ना तसं ट्रेनिंग नसतं. व्हॉट आर द चेंजेस दॅट यू वुड सजेस्ट इन मेडिकल ट्रेनिंग? म्हणजे ना कोणी तुम्ही वेगळं तुम्हाला सजेस्ट केलं ना तर आधी तुम्ही, आपण त्याला हे म्हणाले डॉक्टर गंगाखेडकर तसं छोटा चेंज करायचं झाला तरी लोक म्हणजे नाहीच चेंज करू देत, म्हणजे काही ना काहीतरी ते काढतातच त्याच्यात. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल माझी एक आयडिया होती, ते पण ते फार टेक्निकल होईल, माझी एक अशी तुम्ही काय वेगळी आयडिया काढली. माझी आयडिया होती सीटी स्कॅन जेव्हा पूर्वी खूप दुर्मिळ होते, महाग होते, तेव्हा एकच कट घ्यायचा सीटी स्कॅनचा आणि मोठं काय ब्लीड किंवा हायड्रोकेफॅलस असेल तर दिसेल. पण ती आयडिया अमेरिकेत काढली तर लगेच कौतुक पटापट होईल. आपल्याकडे आधी म्हणजे जाऊ आधार कार्ड लेके कशाला आधार असतं, ते व्यक्ती थिंकिंग बदलायला अजून एक 15-20 वर्ष तरी जातील आपण, तर त्याच्यामध्ये एकदा बदललं. थँक्यू, थँक्यू डॉक्टर गोडसे फॉर मेकिंग द सेशन सो लाईव्हली. थँक्यू. आपण एक्सपोर्ट बद्दल बोलत होतो आणि वी हॅव 3 एक्सपोर्ट क्वालिटी प्रॉडक्ट्स इन फ्रंट ऑफ अस. कमिंग टू मिस्टर चिंचाळकर सर, सरांनी सांगितलं की हेल्थ प्रोफेशनल्स बरेचसे आपले परदेशामध्ये असतात आणि तिथे जाऊन यू हॅव हेल्थ प्रोग्रॅम्स फॉर ट्रेनिंग द पीपल अब्रॉड, तिथल्या काही हेल्थ प्रोफेशनल्सला तुम्ही फेलोशिप प्रोग्रॅम वगैरे असं डिझाईन केलेलं आहे, तर हा काय तुमचा अनुभव आहे?
सो माझा अनुभव असा की जेव्हा मी सुरुवातीला काम करायला लागलो या क्षेत्रात तर त्यावेळेला जास्ती लोक त्या क्षेत्रात काम नव्हते करत आणि म्हणजे काही काही सिच्युएशन्स असे होते की दे वॉरंटेड ऑर डिक्टेटेड दॅट वी बी इन्वॉल्व्ड हेवी मनातला प्रश्न आहे आणि आम्हाला खरं खरं उत्तर पाहिजे की हा कोविड व्हायरस चायनाने बनवला होता का नव्हता काय असतं काही काही तर 27 देशाचे लोक आम्ही त्याच्याकडे बघतोय परंतु काही गोष्टी कॉन्फिडेन्शियल असतात या कधी बोलायच्या नसतात पण एका लाईनमध्ये जर उत्तर द्यायचं असेल तर मी एवढंच म्हणेन की त्याच्या बाजूनी एव्हिडन्स नाही की लॅब लीक असेल किंवा लॅबमधनं बाहेर निघाला किंवा त्याच्या विरुद्ध सुद्धा एव्हिडन्स एवढा स्ट्रॉंग नाही म्हणजे देवासारखंच झालं नाही आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की जवळजवळ आता 3 वर्ष झाले ते लोकही आम्हाला येऊ द्यायला तयार नाही तिकडे फक्त थोडं डिपार्चर म्हणून काही गोष्टी सांगतो नाही कारण आपल्या बोलण्यामध्ये असं आलं की इनोव्हेशन आपल्या देशामध्ये होईल काय नाही कारण त्यावेळेला मी ICMR मध्ये ECD चा हेड होतो 2 गोष्टी आम्ही करून दाखवल्या लेप्टोस्पायरोसिसच्या विरुद्ध पॉइंट ऑफ केअर टेस्ट जगात कुठंच नाही पण ती टेस्ट आपल्या आपण डेव्हलप केली आपण अप्रूव्ह आपल्याकडे पॉइंट ऑफ केअर टेस्ट म्हणजे पेशंट आला दवाखान्यात ब्लड घेतलं टेस्ट केली डायग्नोसिस दिली मॉलिक्युलर टेस्ट तसंच तुम्ही जर पाहिलं तर निपा व्हायरसच्या विरुद्ध पॉइंट ऑफ केअर टेस्ट जगात कुठंच नाही ही DCGI ने अप्रूव्ह केलेली आहे या दोन्ही टेस्ट आम्ही केल्या त्याचा परिणाम इतका झाला होता अँथनी फाउची जे नाव आपण बऱ्याच वेळेला ऐकलेलं ही हॅड 1-to-1 कन्वर्जेशन फिजिकली अर्धा तास मी त्याच्याशी बोललो होतो ते जेव्हा प्रेसिडेंट झाले प्रेसिडेंटचे ॲडवायझर झाले त्यांच्या तर मला नंतर मेसेजेस येत होते की तुला काय करून पाहिजे सांग म्हणून पण अनफॉर्च्युनेटली मी रिटायर झालेलो होतो म्हणजे फार काही करू नाही शकलो नंतर हे एवढ्यासाठी सांगायला आलो की देर इज अ व्हेरी स्ट्रॉंग पुश ॲज ऑफ नाव आत्मनिर्भर भारत कसा बनवायचा इंडस्ट्री अकॅडमी रिलेशनशिप कशी वाढवायची आणि त्यामध्ये आपल्याला पुढच्या 2-3 वर्षामध्ये आपण कुठल्या कुठं पोहोचलेलं आपण दिसणार आहे यामध्ये काही शंका नाही आणि तिसरी गोष्ट थोडंसं 1 मिनिट वाढवून जातो कारण पहिला प्रश्न ते कम्युनिटी एम्पॉवरमेंटवर होता एक गोष्ट फक्त सांगायची राहिली ते माझ्या नावाच्या आधी जे पद्मश्री लावले ना ते माझं नाही आहे ते त्या पेशंट्सनी अप्लाय केलेलं कारण मी माझ्या आयुष्यामध्ये कधी कुठल्याही अवॉर्डला अप्लाय केलेलं नव्हतं हे एक माझ्या माझ्या कारण हे पद्मश्री आता 2014 नंतर अप्लाय केल्यावर मग ते कन्सिडर करतात एके दिवशी मी असंच बसलेलो होतो तर फिरोज नावाचा एक माझा पेशंट होता PLHS चा म्हणजे HIV इन्फेक्टेड ग्रुपचा एक लीडर तो म्हणला डॉक्टर साहेब आपकी डेट ऑफ बर्थ क्या है तो म्हणली हे तो बहुत अजीब तुम मेरे को डेट ऑफ बर्थ क्यों पूछ रहे नहीं नहीं हमको अकाउंट खोलना है और आपके लिए पद्मश्री हम मिले तक रुकेंगे नहीं मी म्हणले मैं अपॉलिटिकल सबसे फालतू आदमी ना पैसा है ना कुछ पुश है त्यांनी केलं हिजडा लोकांनी केलं MSM लोकांनी केलं हे सगळेजण एक होऊन त्यांनी अप्लाय केलं म्हणून हे मिळालेलं मी हे जर नाही सांगितलं तर म्हणजे मी त्याच ग्रुप ना ज्यांना आपण सोशली चॅलेंज म्हणतो त्यांची खरी ताकद त्यांनी मला पद्मश्री मिळवून देण्यात दाखवली सगळी स्टोरी ऐकताना भरून आलं सर खरोखरच खरोखर आश्चर्यकारक आणि अभिमानास्पद अभिनंदनीय अशी गोष्ट आहे एनिवे पण त्या चायनाच्या व्हायरसच्या प्रश्नाचं उत्तर काय धड मिळालं नाही अगदी खरं सांगायचं ना टू एक्सपेक्ट की आता त्यांच्याजवळ त्यांनी एव्हिडन्सेस ठेवले असतील हे अवघड आपण म्हणतो की अमेरिका UK दे आर फार अहेड इन रिसर्च आपण इवन रिसर्च मेथोडॉलॉजी किंवा मॉलिक्युलर टेक्निक्समध्ये ते तितके जोरात आहेत हेही लक्षात ठेवलं पाहिजे तिथे कुठंही कसाही एव्हिडन्स अजून
मिळू शकत नाहीये, म्हणून अब्सेन्स ऑफ एव्हिडन्स याला तुम्ही काय ठरवणार की म्हणजे तो त्यांनी केला म्हणून आहे का नाही केला म्हणून आहे हा प्रश्न आहे. आणि मला असं वाटतं की आता जसं आपण एच आय व्हीच्या वेळेला म्हणत होतो हा आफ्रिकेमध्ये कसा उत्पन्न झाला असेल तर आम्हीच शिकवायचो तेव्हा की हे तुम्ही हा प्रश्न विचारण्यापेक्षा हे ॲक्सेप्ट करा की हा व्हायरस इथं आहे, त्याच्या डिनायल फेज मध्ये जाऊ नका, तुम्हाला त्याच्याशी लढायचंय. हे तुमचं लेक्चर मी बीजेमध्ये ऐकलंय. पण एक गोष्ट नक्की की त्या चायनाने वर्षभरापेक्षा जास्त टिकणारी एकच गोष्ट निर्माण केली ती म्हणजे कोविड. पण त्यांनी वर्षानुवर्ष सगळं जग त्रस्त राहील एवढं स्वतःची ताकद वाढवलेली आहे आणि आपण बरेच वर्ष त्यांना बघत राहणार ते काय करणार आहे ते. त्यामुळे चायनीज गोष्टी ह्या शॉर्ट लास्टिंग असतात असं. पण या कोविडने अनेकांना अनेक नवनवी कौशल्य शिकवली आणि अनेक नवनव्या व्यक्तींशी आपला दुरान्वयाने का होईना आपण संबंध आला आणि त्याच्यापैकी डॉक्टर गोडसे एक आहेत. सर, हे सगळं जे लोकशिक्षणाचं तुम्ही सुरू केलं व्हिडिओज आणि हे, तर आम्हाला दोन्ही गोष्टी पाहिजेत की तुम्हाला ते करताना काय अनुभव आले आणि काही इरसाल प्रेक्षक तुम्हाला, शेवटी मराठी माणसं इरसाल हेच विशेषण योग्य आहे, त्यामुळे असे काही प्रेक्षक तुम्हाला भेटले का नाही? आधी पटकन एक दोन गोष्टी सांगतो. तुम्ही मराठी मस्त बोलता बोलता आणि आम्ही मराठी लोक नाही काय हिंदी बोलत, म्हणजे जसं काय आम्ही दुःशासन आहोत आणि हिंदी भाषा द्रौपदी असं बोलतो आम्ही कुठे काही विचार. दुसरं म्हणजे फायझरचे पैसे, म्हणजे फायझर मोठी कंपनी आहे तर मला लोक इरसाल प्रेक्षक सांगायचे ना, मला ना कळत नाही की मराठी माणसाच्या महत्वाकांक्षेला काय ग्रहण लागलंय, म्हणजे स्वप्न पडतात ते सुद्धा गोंडपाट घातले. ते मला म्हणतात ये रे रवी राजा, तू कशाला अमेरिकेत राहतोस, तू ये इकडे आपण झोपडीत राहू भाकरी खाऊ. म्हटलं मी येतो पण झोपडीत कशाला राहू, राजवाड्यात राहू, दोन माकडं पाळू, एकाचं नाव फायझर ठेवू एकाचं मॉडर्न, त्यांच्याकडून कसरत करून घेऊ तुमची. अरे जगात महाशक्ती आहे, इंग्लंडला मागे टाकलं, आपण आपल्या लायकीप्रमाणे राहूया, तसं वागूया ना, तसं बोलायला पाहिजे ना. आपण काय गरिबासारखं बोलतो सतत, ते एक मला आवडत नाही. आणि तुम्ही खळबळजनक कोविडवरचा प्रश्न, म्हणजे हे आमचे गुरुजी आहेत पण खळबळजनक कोविडवरचा प्रश्न आणि मला विचारला नाही, म्हणजे द्रौपदीच्या स्वयंवरामध्ये अर्जुनाला म्हणता हॉल झाडून घे. माझ्या डोक्यात असा विचार आला, वो सब में हमको बारे दिगर देखते रहे, हम उनका इंतखाबे नजर देखते रहे, हम बेनियाज बैठे हुए उनकी महफिल में औरों की बंदगी का असर देखते रहे. तर मराठी आपले जे लोक एवढे प्रेमळ आहेत ना आणि जे टोमणे सुद्धा मारतात ना, म्हणजे तुला तू एका बाईने मला, म्हणजे काय हुशार असणार ती, तिने तीन शब्दांमध्ये माझ्या व्हिडिओबद्दल तिला काय वाटतं, मी पुढे काय करावं, मी दिसतो कसा, मी बोलतो काय, हे तिने मला तीन शब्दात कॉमेंट लिहिली. तिने कॉमेंट लिहिली होती गप रे माकडा. तर त्याच्यामुळे हे जे मी व्हिडिओ बनवत होतो ना तेव्हा मला मजा एवढीच यायची की माझी बायको आहे ती बॉम्बे आय आय टीची आहे आणि बॉम्बे आय आय टी सोडून ती के ई एमला आली, म्हणजे आय हुशार. आणि प्रेक्षक अहो इथे मी एवढा वाघासारखा असतो, ती असते त्याचा अंगावर बादलीभर पाणी घातलेल्या मांजरासारखा इथे कुठे खाली नाही. तर ती डॉक्टर आहे माझी बायको आणि माझी मुलगी पण आता डॉक्टर होते, एकदम मोठ्या कॉलेजला जाते. तर मी म्हटलं तुला काय अडचण वगैरे असेल तर विचार, तिने नाही रे बाबा आता सगळं बदललंय. म्हणलं अरे काय बदललंय, ह्युमन बॉडी तीच आहे. तर त्याच्यामुळे मी बाकी व्हिडिओ वगैरे मोठे बनवतो, काय काय वाटेल ते बोलतो, डोक्यात आलं बोलून टाकलं की ना. पण मी का त्याच्यात काय प्रॉब्लेम आहे माहिती का, मला लहानपणापासून आई म्हणाली की तुझ्यात एक गुण आहे, कुठे काय बोलू नये, कुठे काय बोलू नये हे तुला बरोबर कळतं. पण प्रॉब्लेम असा आहे की तरी मी बोलतो.
त्याच्यामुळे घरी मी काय बोललो तर बायको आणि मुलगी हे सगळं चुकीचं आहे, म्हणून मी आमच्या बेसमेंट मध्ये जाऊन कार मध्ये व्हिडिओ बनवतो, कोणा ऐकायलाच नको आपण काय बोलतो. तर नाही, व्हिडिओ बनवायला फार मजा आली. आणि कसं झालं ना की आपले तेव्हा एवढी संकट होती आणि आपण म्हणतो की चोरून बनवलेली व्हिडिओ फिल्म आणि ती सुद्धा इतकी इंटरेस्ट. आणि ते चोरीमध्ये पण एक वेगळी मजा असते. आणि दुसरं कसं असतं तेव्हा, म्हणजे खरं किती गंभीर विषय आहे पण हसत खेळत बोलायचं हे मुद्दा एवढाच होता की जे ज्यांचं काही झालाय प्रॉब्लेम झालाय, पण जे आहेत बाकीच्या ना, म्हणजे त्यांना असं काही जगायला काहीतरी स्फूर्ती मिळायला पाहिजे ना. म्हणजे नुसतंच आपलं चालू आहे, म्हणजे मृत्यू नाही आला हे काही जीवन नाही ना, त्याच्यामध्ये काहीतरी मजा पाहिजे ही ना. तर त्याच्यामुळे मी म्हटलं की आपण लोकांचं मनोरंजन करावं. आणि मी म्हटलं की भारताचे करत आहे त्यांनी मला शिकवलं, तर त्या उपकारांची मी फेड करतो. ते एक ज्या बाई मला आवडत नाही त्या बोलल्या, अरे फेड करतोस म्हणजे आम्हालाही आवडत नाही, आणि तू अरे परत फेड केल्याच्या भावनेने आम्हाला देतो, नको आहे तू काय करतोय त्या वेळे पण. थँक्यू, थँक्यू सो मच. कमिंग टू डॉक्टर जावडेकर अगेन, सर तुम्ही फायझरमध्ये होता आणि आय थिंक वन ऑफ द मोस्ट फेमस ब्रँड्स दॅट फायझर एव्हर प्रोड्युस्ड इज वायग्रा, बरोबर आहे ना? ह्या वायग्राचा शोध कसा लागला नेमका? सेरेंडिपिटी म्हणतात ना, तसं झालं ते. आणि सेरेंडिपिटी म्हणजे अपघात, बरोबर. तर ते लंडनमध्ये त्याचं हे झालं होतं, क्लिनिकल ट्रायल्स चालल्या होत्या आणि ते वायग्रा म्हणजे सिल्डेनाफिल सिट्रेट हे त्याचं मूळ, दॅट इज द केमिकल म्हणजे फार्माकोलॉजिकल नेम. तर सर्ट्रोलिन त्या कशासाठी त्यांनी हे केलं, तर पल्मनरी हायपरटेन्शनसाठी म्हणून त्याचं इंडिकेशन होतं. तर त्यासाठी क्लिनिकल ट्रायल्स चाललेल्या होत्या लंडनमध्ये. तर झालं म्हणजे फेज टू झाला, फेज टू वॉज गुड, म्हणजे सगळं सक्सेस इन टर्म्स ऑफ सेफ्टी. आणि मग एफिकसी बघताना फेज थ्री ज्यावेळी सुरू झाला त्यावेळी एफिकसी बघताना, म्हणजे अर्थात पल्मनरी हायपरटेन्शनसाठी चांगलं होतंच ते ड्रग, पण त्यांना इतर काही नर्सेसना आढळून आलं की बा ह्याच्यात काहीतरी सगळे पेशंटना आणखी का मागतायत गोळ्या. आणि मग ते नर्सनी विचारलं प्रत्येकाला त्यांच्या इंटरव्ह्यू घेऊन, आणि मग शेवटी त्यातनं उत्पन्न झालं की असं असं म्हणून ते त्यांना आवडलं. काय उत्पन्न झालं आता ते तुम्हीच सांगा आता, की मग मी डॉक्टर गोडसेना विचारतो की काय ते चांगलं सांगू शकते असो. पण म्हणजे सर सांगतात ही स्टोरी खरी आहे की ते औषध तपासलं जात होतं एका प्रकारच्या हृदयविकारासाठी, आणि ते औषध घेतल्यानंतर आता कसं वाटतंय या प्रश्नाचं उत्तर काही लोकांनी असं दिलं की अरे आम्हाला वारंवार ताठरता येते, दॅट इज व्हॉट दे रिपोर्ट. आणि असं झाल्यानंतर ते खरं तर ते दुर्लक्ष केलं गेलं होतं सुरुवातीला त्या मुद्द्याकडे. सुरुवातीला बरंच दुर्लक्ष झालं, पण नंतर एवढं त्याचं म्हणजे परत फेज थ्री ज्यावेळी एक्सपॅन्ड केला त्याने, त्यावेळी जवळजवळ 70% पेशंट्सनी असं एवढा रिपोर्ट दिला की आम्हाला हायपरटेन्शन गेलंच आहे आमचं चांगलं, म्हणजे आता आम्ही परफेक्ट, पण आम्हाला हे कंटिन्यू करता येईल का ड्रग आहे. तर त्याच्यासाठी म्हणजे तसंच ते निर्माण झालं. आणि शेवटी फायझर म्हटलं की ठीक आहे हायपरटेन्शनचं आपण नंतर बघू, आणि नंतर रिव्हॅशिओच्या अंडर त्यांनी फायझरने नंतर फाईल पण केलं दुसऱ्या ट्रेड नेमच्या अंडर. आणि दुसरं सांगायचं म्हणजे फायझरचं म्हणजे त्या वायाग्राबद्दल, की साधारण त्याची ॲक्शन यायला म्हणजे टी हॅफ आणि बघितलं तुम्ही किंवा सी मॅक्स बघितला तर साधारण 30 मिनिट ते 45 मिनिट लागतात. तर बऱ्याचशा म्हणजे पब्लिकचं हे होतं की लवकर पाहिजे 30 मिनिटाच्या आत. जर इट इज इव्हन मोर मला वाटतं सम आवर्स सुरू आहे याच्यावर. नाही म्हणजे आणि इट हॅज टू बी टेकन विदाऊट फूड असं सुद्धा. यस 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 ते होतं. पण त्यासाठी मग आणखीन मग फायझरने काय सांगितलं म्हणजे ते प्रोजेक्ट माझ्या टीमवरती झालं होतं की फॅस्टर ऑनसेट असं जर करता आलं, फॅस्टर ऑनसेट म्हणजे फॅस्ट डिझॉल्विंग ॲज वेल ॲज फॅस्टर ऑनसेट म्हणजे ॲक्शन लवकर होण्यासाठी, तर ते आम्ही केलं आणि मग ते काही देशामध्ये आम्ही ते लॉन्च केलं. ओके, म्हणजे वायग्राने पुरुषांची पॉवर वाढवली
आणि डॉक्टरांनी वायग्राची पॉवर वाढवली असा असा त्याचा अर्थ होतो. आणि दिस इज अ ट्रू फॅक्ट. येस, वायग्रा पटकन एक सांगू का, मला त्यात खूप राग येतो त्याचा. आमच्या टी व्हीमध्ये ना अमेरिकेत ॲड दाखवतात वायग्राची, ते काय बाई काय पुरुष ते काय खुश काय वाढवत ते दाखवतात सगळं. तो बाई खुश, पुरुष खुश, फायझर खुश विकलं, टी व्ही कंपनी खुश, त्यांना ॲडव्हर्टायझिंग, ते सगळं झालं. त्याच्या शेवटी येतं की काय प्रॉब्लेम आला तर डॉक्टर गोडसेंना फोन करा. त्यांनी म्हटलं अरे मजा केल्यावर $2 पाठवा. तसं त्या माझ्या सेलिब्रेशनमध्ये मौसम गुल हो या पज्जड हो हमके शामिल है ना खिलने में ना मुरझाने में, तो जेव सेलिब्रेशन चाल तेव्हा $2 पाठवा ना मला. तेव्हा काय नाही आपल्या माझ्यावर फक्त आमच्याकडे यायचं. नाही आणि एक एक आणखी मी ऍड करतो की नंतर असं पण एक प्रोजेक्ट मला दिलं की ते एवढं पॉप्युलर झालं ड्रग की इवन फ्रेंच आमची जी फ्रेंच डिव्हिजन आहे त्यांनी मला सांगितलं की तुम्ही त्याच्यात ते असं काहीतरी फॅन्सी करू शकाल का. तर मग शेवटी आम्ही असं केलं त्या त्या गोळीवरती आम्ही होलोग्रॅम टाकला, ॲक्च्युअल लेडी फेसचं होलोग्रॅम टाकून त्याच्या गोळ्या बनवल्या आणि त्या फ्रान्समध्ये विकल्या आम्ही. पण होलोग्राम म्हणजे त्याचं डुप्लिकेशन होऊ नये म्हणून का? नाही, दॅट वॉज द ओरिजिनल इंटेंट ते होतं की डुप्लिकेशन होऊ नये. डुप्लिकेशन हा खूप मोठा प्रश्न, काउंटरफिट अँटी काउंटरफिटिंग म्हणून. पण ते शेवटी आम्ही त्याच्यावरती मग होलोग्रॅम कडून बऱ्याच तिथं फ्रान्समध्ये बरंच पॉप्युलर झालं त्यामुळे. ओके, पण ही फ्रेंच मंडळी जास्त गुलाबी असतात हे खरं आहे का हो सर? मला अनुभव नाही दादा. त्याच्यावर मला एक म्हणायचं म्हणजे आपले जे सगळे निर्बंध होते ना तेव्हा मी आपल्या लोकांना नाही त्यांना काय हौस होते. म्हणजे मी त्यांना नेहमी म्हणतो की लग्न लॅपटॉपवर लागू शकतात पण मुलं व्हायची असेल तर इन पर्सन ऍक्टिव्हिटी कमाल झाली. ऑनलाईन लग्न बरीच झाली पण वराडी ऑनलाईन असायचं, नवरा बायको असायचे बरेचदा. बरोबर. असो सर, तुम्हाला दोन प्रश्न मला विचारायचे कारण वायग्रा बद्दल खूप गैरसमजूत येत आणि सिन्स वी आर ऑन द टॉपिक आपण असं अर्धवट सोडून योग्य नाही. त्यामुळे इज इट अन ऍफ्रोडिझिया, म्हणजे त्यांनी थोडक्यात अगदी सामान्य भाषेत विचारायचं त्यांनी सेक्सची पॉवर वाढते का? मी सेक्सची पॉवर वाढतो असं म्हणत नाही पण जे स्ट्रेंथ जी तुम्हाला लागते किंवा एन्ड्युरन्स जो लागतो तो वाढतो. ओके, आणि दुसरं म्हणजे त्याचा दुसरा साईड इफेक्ट म्हणा किंवा काही म्हणा पण तुम्हाला ब्ल्यू व्हिजन काही थोडा काळ थोडा काळ होते पण ती जाते लगेच, त्यामुळे परमनंटली काही दिसायची होत नाही. आणि दुसरं म्हणजे हॅबिट फॉर्मिंग नाही आहे ड्रग. ओके, म्हणजे तेवढं बऱ्याचशा स्टडीज मध्ये त्यांनी बघितलं. आणि दुसरा सगळ्यांच्या मनातला प्रश्न की असं कुठलं ड्रग स्त्रियांसाठी अवेलेबल आहे? हा, ते फायझरने बरंच त्याच्यावरती आम्ही केलं म्हणजे फॉर इट्स कॉल लेडीज वायग्रा सारखं आम्ही केलं पण ते त्यात यश नाही. वायग्रा अवेलेबल असं एक नाही, फायझर ट्राईड इट म्हणजे दॅट वॉज देअर नेक्स्ट. ओके, डॉक्टर गंगाखेडकर, मला तुम्हाला विचारायचं आहे की अशा प्रकारची खूप औषधं बाजारामध्ये विकली जातात विच आर ॲलिगेटली ॲफ्रोडिझियाक्स, तर याच्या स्टँडर्डायझेशनबद्दल किंवा पारंपरिक औषधांमध्ये सुद्धा अशी खूप औषधं समजली जातात, वाजीकरण म्हटलं जातं वगैरे, तर यासाठी ICMR काय करतं की ही जी पारंपरिक औषधं आहेत त्यांचा त्यांच्यावरचं संशोधन, त्यांचं स्टँडर्डायझेशन याबद्दल ICMRचं काय? यू हॅव बीन द हेड ऑफ दी डिपार्टमेंट इन ICMR, सो व्हॉट इज युअर एक्सपिरियन्स? काही गोष्टी सत्य सांगतो की हे तर ADCD फार उशिरा झालं पण HIV जेव्हा औषधं नव्हती तेव्हासुद्धा आयुषवाले बरेच लोक स्पेशली आयुर्वेदिक ते लोक म्हणायचे आमचं जो औषध आहे त्यांना त्यांचा क्लेम सत्य आहे का यासाठी आपल्याकडं रूल्स काय आहेत की कुठलीही ट्रायल जर करायची असेल आयुष बरोबरची तर यू हॅव टू हॅव 1 पर्सन फ्रॉम आयुष ॲज युअर को इन्व्हेस्टिगेटर, कारण आपण नाही करू शकत अदरवाईज ॲलोपॅथ्स म्हणून. तर त्या लोकांना ट्रेन करायला सुरुवात केली की सॉफ्ट म्हणजे कसं वजन वाढायला लागलं मला बरं वाटतं असे एंडपॉईंट्स ठेवले तर त्याला काही फार विशेष उत्तर येत नाही. परंतु हे सक्सेसफुल झालं का? नाही, कारण शेवटी काय होतं की
दोन पॅथीज मध्ये एक जण आपलंच धरून ठेवतो, दुसरा त्याला सोडत नाही. आयसीएमआरने हे खूप प्रयत्न केले सुरुवातीला. मग इश्यू सुरू झाले की आता हे काय करायचं. त्यावेळेला आयुषचं एक डिव्हिजन, ड्रग रेग्युलेशन सगळीकडे असतं आणि सगळ्या देशांमध्ये काही असतंच म्हणजे, पण मेडिकल डिव्हायसेस तुम्ही निर्माण केलेले आहेत आणि त्या डिव्हायसेसच्या रेग्युलेशनबद्दल तुमचा काय अनुभव आहे परदेशातला आणि इंडियातला? बिकॉज लाईक सर पॉइंटेड आउट की आता मॅन्युफॅक्चरिंग हा आपल्याकडे एक मोठा हे राहणार आहे, तर ऑब्व्हियसली तुम्हाला जर का जगभर तुमचे मेडिकल डिव्हायसेस एक्सपोर्ट करायचे तर त्याचं काहीतरी स्टँडर्डायझेशन पाहिजे. तर व्हॉट इज द सिस्टम अब्रॉड अँड डू वी ॲक्च्युली हॅव एनी सिस्टम इन इंडिया? इथे सिस्टम आहे की नाही हे मला नाही माहिती, पण माझं जे इन्स्ट्रुमेंट डिझायनिंग होतं दॅट वॉज इन कोलॅबोरेशन विथ वन ऑफ द कॅनेडियन कंपनीज टू बिगिन विथ. तर तिथे आम्ही जे डिझाईन केलं इट हॅज टू बी अप्रूव्ड बाय द मिनिस्ट्री ऑफ रेग्युलेशन इन कॅनडा. आणि मग तीच कंपनी नंतर अमेरिकन कंपनीने विकत घेतल्यानंतर द होल एन्टायर प्रॉडक्ट डेव्हलपमेंट अँड R&D was transferred to United States. Tarihi me tya lokani because of my previous experience dealing with the company, they hired me as a consultant to design elbow device. So te sadhya America sadhya met pan ajun bharata paryanta aalela nahi. Tatas don athwadya purvi me Bangalore la hoto, tithe orthopedic surgery cha conference mele माझे एक दोन लेक्चर्स होते. देन आय डिसायडेड टू मीट विथ इंजिनियर्स लोकली. ओके. आमच्या इथे काय आहे की इंजिनिअरिंग डिपार्टमेंट दे वर्क व्हेरी क्लोजली विथ ऑर्थोपेडिक सर्जरी डिपार्टमेंट, बिकॉज आफ्टर ऑल अपर एक्स्ट्रीमिटी इज एन ऑर्थो व्हेरी कॉम्प्लेक्स पीस ऑफ मशीन आहे की नाही. तर इंजिनिअरिंग डिपार्टमेंट अँड आमचं हॅन एन अकोलिम सेंटर वी वर्क टुगेदर अँड त्याच्यामध्ये बरेचसे एक्सपेरिमेंट. दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट दॅट द इंजिनियर्स अँड डॉक्टर्स शुड वर्क टुगेदर. प्रिसाइझली. म्हणजे आता जसं प्रॉस्थेटिक डिझायनिंग झालं, जसं एल्बोचं झालं, ते आमच्या एका सर्जनने डिझाईन केलं, नंतर अल्नर हेड डिझाईन केलं प्रॉस्थेसिस, तर ते सुद्धा एका सर्जनने केलं. पण ही कुडंट हॅव डन अलोन ऑन इज ओन, वेअर एज ही हॅड टू हॅव अ बिग सपोर्ट फ्रॉम द इंजिनिअरिंग डिपार्टमेंट. And unless and until orthopedic surgeons locally here in India work in collaboration with the engineering department, this type of designing, development and R&D will not be possible. So I made a proposal in Bangalore that let's work on this and we can work together. That itla orthopedic surgery department is very much interested in starting a fellowship program in rehabilitation with upper limb injuries, because there are many. कारण की बरेच लोक मोटरसायकल चालवतात, स्कूटर चालवतात, ते पडतात, त्यांचं ब्रेकर प्लेक्सस इंजुरी होते किंवा म्युटिलेशन वगैरे होतं, तर त्याच्यासाठी ते रिहॅबिलिटेशन पूर्णपणे डिझाईन केल्यानंतर ऑर्थोपेडिक इन्स्ट्रुमेंटेशन जे आहे ते लागणारच. आणि ते लागायसाठी म्हणजे आपल्याला इंजिनिअरिंग डिपार्टमेंटसाठी त्यांच्याबरोबर कोलॅबोरेशनमध्ये काम करायला पाहिजे. तर इथे जर पाटील साहेबांनी मला परवानगी दिली तर मी इथे सुरुवात करायला तयार, हँड थेरपी फेलोशिप सुरू करायला तयार आहे इथे मी. आय एम व्हेरी शुअर दिस इज अ फॉरवर्ड लुकिंग इन्स्टिट्यूशन. आणि मगाशी मी सांगितलं तसं सावध ऐका पुढच्या हाका हे इथे प्रत्यक्षात ऐकल्या जातात. नक्कीच तुमच्या इंजिनिअरिंग आणि डॉक्टर्स विल स्टार्ट वर्किंग टुगेदर. आय एम शुअर दॅट दिस विल हॅपन. अँड सो ऑल्सो अबाउट दी Department of History of Medicine that I was talking about. खूपच चांगल्या सूचना या आपल्या संवादातून पुढे आल्या. मला वाटतं आता शेवटची काही मिनिटं राहिली आहेत. प्रेक्षकांना काही प्रश्न असतील तर तुम्ही हात वर करून विचारू शकता, नाही तर मी सर्व आपल्या पॅनलिस्टना शेवटचा काही प्रश्न विचारेन आणि मग आपण हे करूया. कुणाला काही विचारायचं असेल तर जरूर विचारा. किंवा पण आता संयोजकांनी सांगितलंय की नंतर विचार, तर आपण नंतर तुम्ही यांना भेटा आणि बॅकस्टेजला विचारू शकता.
सर डॉक्टर जावडेकर तुम्ही सांगा की आता फायझर इज ऑलरेडी गिवन अस वायग्रा नाउ व्हाट नेक्स्ट आणखी काय इम्प्रूव्हमेंट वैक्सीन पण दिलेलं आहे काय दिलेलं आहे नाही कोविड वैक्सीन पण दिलेलं आहे नाही पण आता काय आहे फायझरने नवीन ह्याच्यात सुद्धा आता काय आहे म्हणजे ज्या डिसीजेस म्हणजे रेअर डिसीजेस म्हणतात हो त्यामध्ये सुद्धा बरीचशी एंट्री केलेली आहे आता फायझरने आणि आत्ताच म्हणजे तुम्हाला माहिती आहे सर अलेक्सियर म्हणून कंपनी होती त्यांनी सुद्धा बऱ्याच रेअर डिसीज म्हणजे विल्यम डिसीज किंवा याच्यावरती नवीन औषधही केलेली आहे. नाउ यू हॅव जेनेटिक अँड टेलर मेड ड्रग्स ऑल्सो. यस त्यावरती जास्ती भर आहे आता. डॉक्टर गंगाखेडकर खरं तर तुम्हाला मी प्रश्न नाही विचारणार. मी तुम्हाला असं म्हणेन की तुम्ही आम्हाला सर्वांना सर्व श्रोत्यांना इथल्या मेडिकल स्टुडंट्सना डॉक्टर्सना आम्हाला सर्वांना माझ्या सकट तुम्ही आशीर्वादपर आणि मार्गदर्शनपर चार शब्द सांगाल. चार शब्द बोलेल का माहिती नाही पण एक म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा मोठी स्वप्न बघा. भारत जुना नाही फार बदललेला आहे. सध्या आपण जर पाहिलं सर्वत्र आपण सगळे एकत्र आल्याशिवाय भारत हा पाचवी महाशक्ती वगैरे जे म्हणतो तो आपल्याला पहिल्या महाशक्तीपर्यंत जर घेऊन जायचा असेल तर आपण सगळ्या जणांनी नीट स्वप्न बघून मेहनत करणं हेच महत्त्वाचं राहील. थँक्यू. आणि आता डॉक्टर गोडसे तुमचा शेवटचा प्रश्न की जगाला भारताकडनं शिकण्यासारखं काय? प्रश्नाचं उत्तर आठवेपर्यंत एक दोन गोष्टी पटकन बोलून घेत आपण स्वप्नांबद्दल बोलत होतो. पाबगिल सभी है रिहाई के करे तदबीर कौन दस्त पस्ता इस शहर में खोले मेरी जंजीर कौन. नींद जब ख्वाबों से प्यारी हो इस आलम में ख्वाबों को देखे कौन ख्वाबों को दे तामीर कौन. आपण आता थोडे झोपे ते आपण सेरेंडिपिटी बद्दल बोलत होतो ना. तसंच कोविशिल्ड बद्दल एक झालं होतं. अर्धा डोस चुकून काही लोकांना आधी दिला गेला होता आणि मग पूर्ण डोस अर्धा डोस आधी आणि पूर्ण डोस 4 आठवड्यांनी असं दिलं तर त्याचा एफिकसी 40% वाढत होती. तेव्हा माझी आयडिया होती की 10,000 लोकांना देऊन बघा. तसं झालं तर अर्ध्या डोसचे 5 कोटी डोसचे अचानक 10 कोटी डोस झाले किती फायदा झाला असता. पण आपण काय म्हणताय ज्या बुडकुल्या मॅडमची सही घेऊन घ्या म्हणजे आपण ना तसं नाही फास्ट म्हणजे कदाचित ते चुकीचं असेल पण कधी कधी ना अतिविचारापेक्षा अविचार बरा. दुसरं मला पटकन सांगायचं होतं त्या फायझरचा ह्याच्याबद्दल त्या लहानपणी गाडीतून जाताना ते पत्रक असलंय सहन होत नाही आणि सांगता पण येत नाही. मी आईला विचारायचं हे काय ताई म्हणत चल खिडकीच्या बाहेर बघ आपण बोलतच नाही या गोष्टींबद्दल. तर आता तुम्ही बोललात ते इम्पॉर्टंट आहे. तिसरं तुम्ही पटकन विचारलं होतं की या चीनने व्हायरस आणला का तर नाही. पूर्वी मला माहीत नाही असं म्हणायचं होतं आता मी म्हणेन नाही कारण अख्ख्या जगाला वेठीस धरल्यानंतर सध्या तर व्हायरस इज वर्किंग फ्रॉम होम म्हणजे आता तो चायनामध्ये आहे म्हणजे असं बोलू नये पण आहे तिथे. पण त्याच्यामुळे ते काय स्वतःवर आणणार नाहीत आणि आता एवढे मोठे मोठे लोक असताना मला उर्मटपणे बोलायचं नाही आहे पण आता उर्मटपणाची स्टाईल झाली आहे ते सांगून टाकतो. चीनमधून किती काही न्यूज येतील अजून 7-8 दिवसांनी काही काळजीचं कारण नाही. भारतामध्ये तिसरी लहर येणार नाही माझी गॅरंटी. आता जगाला भारताकडून शिकण्यासारखं काय आहे तसं ना शिकण्यासारखं बरंच आहे पण काय माहिती भारतीय लोकांना जनरली सल्ला घेण्यापेक्षा द्यायचीच खूप हौस असते. मला तर स्वतंत्र भयंकर हौस असते पण आपण त्याच्यापेक्षा सल्ला अमेरिकेत जाऊन सुद्धा तुम्ही व्हिडिओ बनवता म्हटल्यावर मला पण लोक तेच म्हणायचे की तू अमेरिकेतून कशाला अक्कल शिकवतो तू इकडे ये ना. तर मी म्हटलं तुम्ही महेंद्रसिंग धोनीला कधी सांगितलंय तू बॉलिंग करून दाखव तो ते आपल्या जगापे सही आहे. तर त्याच्यामुळे आपण ना सल्ला बिल्ला त्याच्या भानगडीतच नाही पडायचं. आपण असं काम करून दाखवायचं की लोकांनी म्हणजे नुसतंच आपण म्हणतो ना बोलाचीच कडी बोलाचाच भात शिळ्या शिळ्या कडीला उठ वगैरे ते आता काय नुसतं कामच असं करून दाखवायचं ना.
आणि दुसरी माझी एक फारच भंडार आयडिया आहे, म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी बॉलरकडे लक्ष नाही देत कोणी, की माझ्यासारखे जे लोक आहेत अमेरिकेत स्थायिक झालेले, आम्हाला पूर्ण नागरिकत्व द्या, आमच्याकरता 5 मतदारसंघ काढा अमेरिकेमध्ये, आम्ही झूमवरून पार्टिसिपेट करू आणि त्याच्या बदल्यात आमच्या उत्पन्नाच्या 1% घ्या. ते घेतलं ते दुधावरची GST-BST काही गरजच नाही, यु नो काय, म्हणजे भारताचे पैसे पण वाढतील, भारत पण खुश, आम्ही पण खुश, म्हणजे विन विन. ते मतदारसंघ भारतात निर्माण करायचे? नाही, भारतात कशाला, अमेरिकेत. ऑल पॉलिटिक्स इज लोकल. आता इथे मेट्रोमुळे तुम्हाला ट्रॅफिकमध्ये आढळ, मला काय फरक पडतोय, तुम्ही राहा ना ट्रॅफिकमध्ये. माझा जो इश्यू आहे की मला माझ्या मुलीला घेऊन इथे यायचं आहे, तर तिचं OCI कार्ड कसं करायचं, म्हणजे आमचे जे लोकल इश्यू आहेत भारत आहेत त्यांचं हे करायला आमच्याकरता मतदारसंघ तयार करा, अशी एक माझी आयडिया आहे. काय काम होणार नाही मग बोलायला काय. थँक्यू सो मच. आपण सगळेजण इथे आलात.